पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे बालाजी दौरा करून काल पुण्यात परतलेले आहेत। ते अनेक दिवस मनसेच्या बैठकांना अनुपस्थित होते त्यामुळे ते मनसेला रामराम करणार असल्याची चर्चा रंगली होती। आणि या दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांनी यावेळी हा माझा पूर्वनियोजित दौरा होता, मी मनसेतच राहणार आहे, मी कुठेही जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदार यांनी। पुण्यातला चेहरा मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे हे आपल्याला कुठेही दिसले नाही आणि त्यानंतर आजपर्यंत खरं तर वसंत मोरे यांचं दर्शन होऊ शकलेलं नव्हतं। वसंत मोरे या सगळ्या कालावधीमध्ये नेमके कुठे होते आणि का त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाही या संदर्भात मी त्यांच्याशी बोलणार आहेत। वसंत मोरे, तुम्ही होतात कुठे? सगळ्यांनाच तुमचा शोध। माझं दर्शन जरी होत नव्हतं कारण मी बालाजी दर्शनाला गेलो होतो, मी तिकडे असल्यामुळे माझा तो पूर्वनियोजित कार्यक्रम होता। मी दरवर्षी बालाजीला जातो, गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे मला तिकडे जाता आलं नव्हतं। 17-18 वर्षे मी सातत्याने तिरुपती बालाजीची ट्रीप करत असतो आणि विशेषतः निवडणुका पार पडल्या की त्याच महिन्यामध्ये मी तिरुपती बालाजीचं दर्शन घेत असतो 1 महिन्यामध्ये। आणि यावेळेस सुद्धा तशीच परिस्थिती होती, निवडणुका ह्या झालेल्या होत्या, प्रभाग डिक्लेअर झाले होते आणि त्यामुळे निवडणुका ह्या 3 मार्च-4 एप्रिल महिन्यामध्ये होतील आणि तो झाला की लगेच तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायचं या अशा याने मी तिरुपती बालाजीचं बुकिंग केलेलं होतं। पुढचा कार्यक्रम हा अचानकपणे लगेच ठाण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी ठरला आणि त्यामुळे मी माझा पुढचा जो काही कार्यक्रम होता तो मी रद्द नाही करू शकलो आणि माझ्या भागामधली समीकरणं काही थोडी वेगळी आहेत, त्यामुळे मला प्रत्येक लढाई ही मैदानात उतरून लढली पाहिजे असं काही नाही। मी जरी इकडे नव्हतो, मी तिरुपती बालाजीला होतो, तर माझ्या भागातील सर्व मुस्लिम बांधवांच्या संपर्कात मी होतो आणि मी सांगितल्याप्रमाणे माझं बोलणं झाल्याप्रमाणे माझ्या भागामध्ये कुठलाही अजन तशा पद्धतीने। कॅमेरामॅन संपत मोरेंसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे।